नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा, पूजा रेसिपी यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आपण आज करणार आहोत नाचणीची इडली. या अगोदर व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला नाचणीची इडली दाखवलेली आहे, पण आता ही थोडीशी वेगळी इडली आहे. चला तर मग कशी करायची ते पाहूया. त्या अगोदर माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की जर हा तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण इथे नाचणी घेतलेली आहे आणि या नाचणीचा हा रवा आपण थोडासा जाडसर रवा करून आणलेला आहे गिरणीमधून. आपण अर्धा किलो एक किलो हा रवा घरी करू शकतो. याच्यात पासून ढोकळा बरेच पदार्थ बनतात, त्यामुळं हे पीठ आपल्या घरी असणं आवश्यक आहे. आणि इथे मी बटाटा घेतलेला आहे, वरची साल काढून वाफून घेतलेला आहे. हा गव्हावरचा कोंडा. शेवया करण्यासाठी मी गहू वलवून गिरणीतून त्याचं पीठ केलं होतं आणि त्या पिठावरचा हा कोंडा. आणि हा कोंडा शरीरासाठी ब्लॉकेज खुले करण्यास मदत करतो, त्यामुळं आपण इडलीमध्ये पण हा टाकणार आहोत. आता हा नाचणीचा रवा आणि हा गव्हाचा कोंडा आपल्याला दोन्ही एकत्र एक अर्धा ते एक तास भिजत ठेवायचा आहे. तो मी ऑलरेडी भिजवलेला आहे, हे पहा. आता याच्यामध्ये आपल्याला थोडस मीठ टाकायचं आहे चवीनुसार. दोन चमचे दही. दही जर नसेल तर आपण लिंबू सत्व लिंबू टाकू शकतो. आता आपल्याला हा बटाटा चांगला कुच करून घ्यायचा आहे. आता आपण या पिठामध्ये हे पण टाकूया, कारण बटाट्याची इडली ही एकदम भारी लागते आणि सॉफ्ट होते. तुम्ही घरी नक्कीच करून पहा. आता आपल्याला याच्यामध्ये थोडस सोडा टाकायचा आहे. आता इडली पात्रामध्ये आपण लावूया. आता या पिठामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. जर आपल्याला तिखट हवं असेल तर आपण हिरवी मिरचीची पेस्ट टाकू शकतो. या पात्राला आपल्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे इडली पात्रामध्ये हे ठेवायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं वाफून घ्यायचं आहे. आता आपली इडली झालेली आहे. एक 5 मिनिटं आपण थंड करायला ठेवूया. आता थंड झालेत आपण काढून घेऊया. हे पहा किती स्पंजिंग झालेली आहे. आपण याच्यामध्ये बटाटा टाकल्यामुळे एकदम सॉफ्ट होते ही. पात्राला थोडंसं सुद्धा पीठ चिटकत नाही, इतकी सॉफ्ट झालेली आहे. तुम्ही घरी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला आवडेल ही अपेक्षा.
तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे. फास्टमध्ये जर भूक लागली असेल तर फास्ट बनणारा ॲटम आहे हा. तर मग कसा वाटला व्हिडिओ? चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि साईडला जी बेल आयकन दिसते त्यावर क्लिक करा, कारण सर्वात अगोदर माझी रेसिपी तुम्हाला लगेच पोहोचेल. सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद.